केरळामध्ये ओणमच्या माध्यमातून जी काही संख्या वाढ झाली मी तिथले स्वास्थ्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री त्यांच्याशी मी खूप सविस्तर बोललो आणि त्यांनी मला मूळ एवढंच कारण सांगितलं की ओणममध्ये खूप लोक एकमेकांच्या घरी जाऊन गर्दी करून जे काही होते ओणम त्यांचा खूप मोठा सण आहे आणि त्या ओणम हे एक महत्त्वाचं कारण ठरलं की त्या ठिकाणी वाढ जी काही झालेली आहे त्याचे कारण आपण म्हणजे पुढच्याला ठेच मागचा सावध असं म्हणतो त्या पद्धतीनं केरळला जे काही एक उदाहरण झालेलं आहे त्याचा बोध घेऊन महाराष्ट्राच्या सर्व सुजान आणि जाणकार जनतेला माझे नम्र विनंती राहील की आपण खूप काही मोठे निर्बंध लावू शकत नाहीत किंवा आपल्याला आप तुमच्या उत्साहात खूप काही विरझण टाकायचं नाहीये आपण निश्चित प्रकारे भक्तिभावाने उत्साहाने गणपतीचा सण साजरा करावा परंतु या उत्साहाच्या भरात गर्दी करू नये खूप मोठ्या पद्धतीनं निर्बंध जे काही छोटे मोठे आहेत आपले गर्दी करू नये आणि कोविड अनुषंगिक वर्तणूक असावी म्हणजेच मास्क आणि गर्दी न करणं हा जो काही महत्वाचा अटी शर्तीचा भाग आहे तो निश्चित प्रकारे पाळावा आणि आपला गणपतीचा भक्तिभावाने सण साजरा करावा अशी विनंती मी आपल्या सर्व गणेश भक्तांना या निमित्ताने करू इच्छितो